कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देवगड तालुक्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड नगरपंचायत यांच्या वतीनं 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा स्नेहवर्धक सभागृहात संपन्न झाला. तसंच देवगड कन्याशाळा इथं नगरसेविका प्रणाली माने यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि शाळेला पाण्याची टाकी भेट देण्यात आली. त्याचप्रमाणे शिरगाव हायस्कूल इथं शिरगाव काँग्रेसच्या वतीनं खो खो स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नगराध्यक्षा सौ प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष योगेश चांदोसकर, शिक्षण आरोग्य सभापती संजय तारकर, बांधकाम सभापती उमेश कनेरकर, तालुकाध्यक्ष संदीप साटम, किरण टेंबुलकर, प्रीती वाडेकर, तन्वी चांदोसकर. प्रोत्साहनपर इतरही मुलं जी 90% आहे, 95% आहे, त्यांना आपण रोजगाराची हा देण्यासाठी आपण हा कार्यक्रम केला आहे. आपल्याला माहिती आहे की 10वीचं वर्ष झालं की आपण मोकळं झालं असं नाही, तर मुलांवरती एक जबाबदारी येते, पालकांवरती एक जबाबदारी येते. कारण 10वी 12वीनंतर अर्थाने मुलांचं करिअरच्या दिशेने वाटचाल चालू असते, पण त्यांना मार्ग पडतात मुलांची कॅपॅसिटी काय आहे, मुलांना आवड कशामध्ये आहे आणि पालकांची पण आर्थिक परिस्थिती ह्याचा विचार करून मुलांना पुढे जायचं असतं. पण अशा वेळेला ज्यांची चांगली परिस्थिती आहे त्यांची मुलं पुढे जातात, पण ज्यांची चांगली परिस्थिती नसेल ती चांगले गुण मिळून पण मागे जातात. मग ह्याच्यासाठी आपण काय करायचं हे त्या त्या शाळेतल्या शिक्षकांनी म्हणा, प्राध्यापक किंवा जी कमिटी असते त्या कमिटीने एक विचार करावा की हा खरा भरपूर मुलगा आहे आणि ह्याच्यासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. अशी जर असली तर सर्वांच्या सहकार्याने आपण काहीतरी पुढे करू. ज्या वेळेला आज 100% गुण मिळून हर्ष मराठी ज्या वेळेला आमच्या दोघं संस्थांचे निर्मितीतून जो मुलगा राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पहिला आला, पण ह्याच्यामध्ये आमच्या पण नगरपंचायती क्षेत्रातली व्यक्ती आहे म्हणूनच आम्हाला आमच्या पण नगरपंचायतीचा पण एक मानाचा शिक्षणाचा हा तुरा आहे असं मला वाटतं. आणि ह्या इतरही मुलांचं मी ह्या अनुषंगाने सगळ्यांचं अभिनंदन करते, त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते. वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खरोखरच नगरपंचायतीने जो कार्यक्रम आपला इथे आयोजित केला आहे तो स्तुती करण्यासारखाच आहे. यशाच्या पाठी सर्वजण उभे असतात, पण कौतुकाची थाप जेव्हा त्यांच्यावर मारली जाते आणि त्यांच्यामध्ये जी त्यांना स्पिरिट किंवा स्फूर्ती आपण देतो त्या अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. म्हणून मी खरोखरच नगरपंचायतीचं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अभिनंदन करतो. मित्र, आजचा हा टप्पा बऱ्याच मला वाटतं आमच्या माझ्यापेक्षा तज्ज्ञ लोकांनी, शिक्षक आणखी आपले जे सीओ वगैरे आहेत त्यांनी सर्वांनीच मार्गदर्शन आपल्या चांगल्या पद्धतीनं केलं आहे. पण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत असताना या सत्काराची पोचपावती तुम्ही आपल्याला कधी मिळेल, तर या टप्प्यावरून तुम्ही पुढे जीवनामध्ये यशस्वी व्हाल. यशस्वी होत झाल्यानंतर तुम्ही जे पाठी मागे फिरून आपली शाळा, जसं आपण घर आपलं बघतो त्या पद्धतीने आपली शाळा, आपला गाव, आपले लोक यांच्या ह्याच्यासाठी तुम्ही जर ज्या पद्धतीने प्रयत्न करणार त्यावेळी आपण ह्या कार्यक्रमाची पोचपावती आपल्याला मिळेल असं मी या ठिकाणी आवडून उल्लेख करतो. या यशामध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलं त्यांच्यासाठी तुम्ही त्यांची शेवटपर्यंत जाणीव ठेवणं आणि आपल्या समाजासाठी या तुमच्या गुणवत्तेकरता आणि सर्व तुमच्या यावरती निकष ठरवला जाणार आहे की तुम्ही गुणवंत विद्यार्थी या पुढे जाऊन किती पद्धतीने समाजामध्ये वेगळा बदल घडवता आणि वेगळा बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करता. मी तुम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या औचित्य साधून माननीय आमचे लाडके आमदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. विष्णू धावडे, कोकण नाऊ, देवगड.